ठाणे मुंबई परिसरामध्ये राहणारे ठाण्यात आले की त्यांचे पाय वळतात ते तहसीलदार कार्यालयाजवळ असलेल्या मामलेदार चमचमीत मिसळखान्याकडे. ठाण्याची मामलेदार मिसळ म्हणजे खवई यांची मेजवानीच ठरत होती. तहसीलदार मिसळ ते ब्रँड मामलेदार मिसळ बनवणारे मालक यांचं कोरोनानं दुःखद निधन झालं आहे. लक्ष्मण शेठ हे 84 वर्षाचे होते. तब्बल 1952 पासून लक्ष्मण शेठ यांच्या वडिलांनी नरसिंह मुर्डेश्वर यांनी तहसीलदार मिसळीची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यांच्यानंतर लक्ष्मण शेठ यांनी तहसीलदार मिसळीचं ब्रँडिंग मामलेदार मिसळ करून प्रसिद्धी मिळवली. तहसीलदार कार्यालयाच्या शेजारी चविष्ट ठसकेदार मिसळ खवई यांना सातत्यानं उपलब्ध करून दिली. या ठसकेदार मिसळीची चव ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी सुरू असलेल्या हॉटेलमध्ये खवई यांना मिळालीच नाही. यामुळं ठाणे मुंबई येथील कामानिमित्त ठाण्यात आल्यानंतर खवय्ये मामलेदार मिसळीचा आनंद घेतल्याशिवाय ठाणे सोडित नव्हते. त्यामुळं सकाळी नाश्ता तहसीलदार मिसळमध्ये मिळत होता. हळूहळू मिसळ हे दुपारचं जेवण झालं. त्यानंतर काहींचं संध्याकाळचं जेवण देखील होऊन बसलं. मी सूर्यकांत सकाराम गावणकर मामलेदार मिसळचा कर्मचारी आहे. गेले मी 20 ते 25 वर्ष इथे सर्व्हिस करतोय आणि अचानक अशी माहिती कळल्याबद्दल आमचे सगळे कर्मचारी वर्ग हे पोरके झालेले आहेत. कारण का आमचा हा एक वडील आमच्यातून निघून गेलेला आहे याचे आम्हाला खरोखर दुःख वाटतोय. कारण का आता याच्या पुढे आमचे कसं घर चालवायचं हे आम्हाला खूप बिकट परिस्थिती आहे आमची आमच्यावरती. कारण का आमचा बापच म्हणून असं आम्ही मान्य करत होतो की आमचे वडीलच आहे ते की आम्हाला त्यांनी खरोखर मुलासारखं सांभाळलं हे आम्हाला अभिमान आहे त्यांचा. कारण का इथे अल्पसे आजाराने त्यांना आता मृत्यू झाला. आता त्यांचं वय होतं 84 वर्ष पूर्ण होते त्यांना. कारण का अशा वेळी आम्हाला सोडून गेलेले आहेत ते. खरोखर आम्ही त्यांचे अत्यंत ऋणी आहोत की असे आम्हाला शेठ कुठे मिळणार नाही आहेत. हे आम्हाला खरोखर अभिमानाची गोष्ट आम्हाला वाटते. गेले कित्येक वर्ष ते असे आमच्याबरोबर कारण प्रेमानेच वागायचे. आम्हाला काय कधी असं हे करणार नाही काय कोणते आमचे आजार असू दे कोणतं काही असू दे कार्यक्रम असू दे लग्न समारंभ असू दे तरी आम्हाला ते नेहमी सहकार्य करायचे. हे असे आमचे शेठ आम्हाला सोडून गेले ते आम्हाला खरोखर दुःख आहे. याच्याविषयी आज मी काही असे बोलू शकत नाही. मला खरोखर वाईट वाटतं आम्हाला या गोष्टीचं खरोखर वाईट वाटतं. कारण का ते अजून आम्हाला वाटतं 100 वर्ष पूर्ण जगू दे अशी आम्हाला आशा होती. याच्यामुळे आम्ही खरोखर आम्हाला एकदम आमचा बापच हरवला असं आम्हाला हे वाटतो. दुसरे काय बोलू शकत नाही. धन्यवाद.